नमस्कार मी गणेशान आपण पाहायला सुरुवात केली रॉयल शेतकरी दूध उत्पादक जे शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी गुड न्यूज किंवा आनंदाची बातमी म्हणावी लागेल जो तुम्ही थमनेवरती विषय बसला पशुखाद्य जे आहे पेंड आहे तर हे आता स्वस्त होणार आहे याचे भाव आता कमी होणार आहेत काय कारण आहे याच्या मग ते सुद्धा चर्चा करण्याचा प्रयत्न करूया बरेच शेतकरी बांधव शेतीला जोड व्यवसाय म्हणून हे दुग्ध व्यवसाय करतात जनावरं पाळतात आणि त्याचं दूध काढून त्याच्यातनं आर्थिक फायदा मिळवतात परंतु हे सगळं करत असताना त्यासाठी जनावरांसाठी पशुखाद्य पेंड असल सरकी पेंड किंवा इतरही पिंडी ज्या मार्केटला उपलब्ध आहेत तर हे खाद्य आणून त्या जनावरांना खाऊ घातलं जातं आणि त्याच्या माध्यमातून जास्त दूध मिळवलं जातं परंतु हे जे पशुखाद्य याचे रेटसुद्धा गगनाला भिडले होते भाव जास्त वाढले असल्याकारणानं दूध उत्पादक शेतकरी हे लॉसमध्ये किंवा तोट्यामध्ये सगळा काही धंदा व्यवसाय ते करत होते आणि एवढंच नाही तर डाळ मिल जे आहेत किंवा पशुखाद्य निर्मिती उद्योग जे आहेत तर ते सुद्धा तोट्यामध्ये होते किंवा त्यांनासुद्धा परवडत नव्हतं कारण याच्या पाठीमागचं एवढंच होतं की जे काही रॉ मटेरियल होतं कच्चा माल जो होता कडधान्य आहे कडधान्याचं टर्फाल चुरा तर याच्यावरती जी एस टी लावला जात होता आत्तापर्यंत पाच टक्के जी एस टी याच्यावरती लावला जात होता तर नुकत्याच पार पडलेल्या जी एस टी काउन्सिल बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा कडधान्य जे आहे तर त्याचं टर्फालं किंवा चुरा याच्यावरचा जो जी एस टी पाच टक्के तर तो जी एस टी रद्द करण्यात येणार आहे तो जी एस टी आता याच्यानंतर लागणार नाही आणि हा जी एस टी न लागल्या कारणानं पशुखाद्य जे आहे पेंड आहे तर ही आता स्वस्त होणार आहे कच्चा माल कमी पैशामध्ये उपलब्ध झाला किंवा त्याच्यावरचा जो जी एस टी आता कमी झाल्या कारणानं त्याचे रेटसुद्धा आता कमी होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते तर शेतकरी बांधवांनो दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी ही गुड न्यूज चांगली आनंदाची बातमी होती आता हा पाच टक्के जी एस टी कमी झाल्या कारणाने शेतकऱ्यांना नक्की फायदा होऊ शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला काहीच हरकत नाही अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटत राहूया जय जवान जय किसान